वर्तुळातून बातमी आहे। फडणवीस महाजनांच्या अटकेचा डाव, भाजपाला रोखण्यासाठी अटकेचा डाव। उद्धव गटाच्या त्या उद्योगांचा मी साक्षीदार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोट केलाय। मुख्यमंत्री खोटं बोलतायत असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांवर काय आरोप आहेत तेही पहा। गुवाहाटीला जाऊन आल्यापासून शिंदेंच्या तोंडाला रक्त लागलंय असं राऊत म्हणाले। फडणवीस आणि महाजनांच्या अटकेचा डाव होता, त्याचबरोबर भाजपाला रोखण्यासाठी अटकेचा डाव आखण्यात आला होता, तर उद्धव गटाच्या त्या उद्योगांचा मी साक्षीदार असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। तर त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्यमंत्री खोटं बोलतात, मुख्यमंत्र्यांवर काय आरोप आहेत तेही पहा। गुवाहाटीला जाऊन आल्यापासून शिंदेंच्या तोंडाला रक्त लागलंय असंही राऊत म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोट केलाय। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या अटकेचा डाव आखण्यात आला होता, भाजपाला रोखण्यासाठी अटकेचा डाव आखण्यात आला होता, तर उद्धव गटाच्या त्या उद्योगांचा मी साक्षीदार आहे असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री खोटं बोलतात, मुख्यमंत्र्यांवर काय आरोप आहेत तेही पहा असं संजय राऊत म्हणाले। उपमुख्यमंत्री माझ्या बाजूला आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना आत घाला, म्हणजे भाजप बरोबर बॅकफुटला जाईल। हे सगळे उद्योग कोण करत होत हे तर मला माहित आहे ना, त्यावेळेस मी काय म्हणत होते मी सांगत नाही तुम्हाला आता।